नमस्कार, व्हीकेपी मराठीच्या महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडी कडून झालेल्या अटकेच्या निषेधार्थ जालन्यात राष्ट्रवादीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादाजी नहीं चलेगी. नवाब मलिक साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यह केंद्र सरकार का करायत का. आदरणीय माजी खासदार किरीट सोमय्या जी ज्या पद्धतीने आरोप करतायत आणि आरोप झाल्यानंतर ज्या पद्धतीने ईडी काम करत आहे आणि ते पूर्वसूचना देत आहे का याच्यानंतर अनिल परब यांचा अटक होणार आहे, याच्यानंतर फलाने मंत्रीला अटक होणार आहे. मला असं वाटतं की ईडी आणि भाजपचे नेत्यांचं काही संलग्न मत झालेलं आहे वाटतं, की जेणेकरून यांना पूर्वसूचना सगळ्या मिळतात. अहो, ईडी एक फार मोठी संस्था आहे, एक त्यांच्यावर आम जनतेचा सुद्धा विश्वास आहे. सरकारले लोक काम करतात ते सुद्धा त्यांच्याकडे आदराने बघताय. मग हे का जे अनुषंगाने जे बोलतायत क्रीडी सोमय्या जी, एक लहान मुलांना शोभत नाही अशा पद्धतीचं वक्तव्य करतात. एक जबाबदार व्यक्तिमत्व ज्या पद्धतीने ते लोकांवर आरोप करतात, नेत्यांवर आरोप करतात. अरे का हो का फक्त ईडी का महाविकास आघाडीच्या नेत्यासाठीच बनवली गेली का? का एखाद्या बीजेपी नेत्याची चौकशी होत नाही? हे सगळे का दुधाने धुतलेले आहे का? यांच्यासुद्धा चौकशा झाल्या पाहिजे. जर नाही झाल्या तर आम्ही निश्चितपणे याच्या खिलाफमध्ये आंदोलन उभारू, कारण ईडी सगळ्यांसाठी एकच आहे. ती काय कोणाच्या हातात काम करणारी कठपुतली नाही. अशा पद्धतीचं हे वातावरण जे निर्माण केलं यांनी कठपुतलीसारखं, आम्ही कदापि सहन करणार नाही. आज आम्ही शांततेने आंदोलन करत आहो, कारण आम्ही महात्मा गांधी यांनी दाखवलेल्या मार्गाने काम करत आहो. आम्ही शांततेने हे आंदोलन केल्यापासून, परंतु येणाऱ्या काळामध्ये जर या सरकार शुद्धीवर नाही आलं, यांची दादागिरी बंद जर नाही झाली, तर आम्ही एकदम याला आंदोलनाला तीव्र स्वरूप देऊ. आणि ह्या भाजपच्या नेत्यांना जे केंद्रात काम करतात त्यांनासुद्धा रोडवर फिरू देणार नाही. हे आमचं तुम्हाला दिलेली वॉर्निंग आहे, आमची सूचना आहे. आणि नवाब मलिक यांची तात्काळ सुटका झाला पाहिजे. त्यांची सुटका जितक्या लवकर करून देताल तर हे सरकार केंद्रामध्ये चालवण्यासाठी चांगलं राहील, अन्यथा हे अन्याय आम्ही सहन करणार नाही. कारण ह्या सरकारने शेतकऱ्याचं आंदोलन असो किंवा सर्वसामान्याचे आंदोलन असो, शिक्षकाचे आंदोलन असो, यांनी सगळं आमचा त्रास दिलेला आहे, हणून पाडलेलं आहे. पण आम्ही महाविकास आघाडी सरकार म्हणून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सहन करणार नाही. आम्ही ह्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही पद्धतीचा अन्याय सहन होणार नाही आणि केला जाणार नाही. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय महाविकास आघाडी सरकार. नवाब मलिक यांनी तातडीने राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. भारतीय जनता पार्टीतर्फे केंद्रीय मंत्री माननीय रावसाहेब पाटील दानवे, तसेच जिल्ह्याचे अध्यक्ष तरुण तडफदार आमदार संतोष पाटील दानवे, आमचे उपाध्यक्ष भास्कर आबा दानवे, तसेच भांडर्गे साहेब आणि सर्व शहरातील जिल्ह्यातील मंडळी, या ठिकाणी जिल्हा अधिकारी कार्यालयावर आम्ही सर्व या ठिकाणी एक निवेदनाद्वारे या ठिकाणी निषेध करीत आहोत. राज्यातील आपल्याला माहिती आहे की नवाब मलिक जे मंत्री आहे त्यांनी जो भ्रष्ट कारोबार या ठिकाणी चालवला त्याबद्दल त्यांच्यावर ईडीची जी या ठिकाणी रेड पडली आणि त्या माध्यमातून त्यांच्यावर जे आरोप या ठिकाणी झाले की त्यांचे संबंध 1993 जो मुंबईचा बॉम्बस्फोट होता त्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिम आणि त्याच्या संपत्तीमधून यांनी अतिशय कमी किमतीमध्ये म्हणजे 55 लाख रुपये सर म्हणले आणि त्याची किंमत त्यावेळी 200 कोटीची होती असं एक संगनमत करून नवाब मलिकनी ही प्रॉपर्टी कमवलेली आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे या ठिकाणी निषेध नोंद करून
नवाब मलिक यांचा राजीनामा या ठिकाणी घ्यावा असं आम्ही या ठिकाणी सगळे मागणी करतो आणि सरकारने हे राजीनामा घेतलाच पाहिजे. आम्ही त्यांना या ठिकाणी राजीनामा घ्यायला मजबूर या ठिकाणी करू असं मी या ठिकाणी नमूद करतो. नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या या मागणीसाठी धुळ्यात भाजपच्या वतीने जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. या आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली. नैतिकतेची जबाबदारी घेऊन त्यांनी या पदाचा राजीनामा दिला पाहिजे. एखाद्या अधिकाऱ्याला जर 2 दिवसाची कोठडी मिळाली तर त्याला हेच सरकार निलंबित करतं आणि यांना तर 8 दिवसांची कोठडी मिळालेली आहे. मग हे सरकार यांना निलंबित का करत नाही आणि यांनी नैतिकतेची जबाबदारी घेऊन ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे. परंतु हे आघाडी सरकार त्यांना पाठीशी घालत आहे आणि कसं राजीनामा घेणार? सर्वच मध्ये जाणार आहे तर कोणाकोणाचे ते राजीनामे घेतील? हाही एक मोठा प्रश्न त्यांच्या समोर आहे. तरी आज भारतीय जनता पार्टी धुळे महानगराच्या वतीने ही मागणी करण्यात येत आहे की नवाब मलिकांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि जी चौकशी होईल त्याला सामोरं जावं. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर आज भारतीय जनता पार्टी राज्यभरात मंत्री मलिक यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. तसेच कोल्हापुरातही भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मंत्री मलिक आणि महाविकास आघाडी सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. आणि हे झाल्यानंतर मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला यांची जागा दाखवायचं काम जनतेला येत आहे. ते सगळं जनसेवा म्हणून आम्ही लोकांसाठी काम करतोय म्हणून. अरे लबाडीचा कळस आहे तुमचा, किती लबाड बोलताय? तुमचा जाहीरनामा घ्या, तुमचं काय काय जे निर्णय घेतले ते घ्या. देशद्रोही नवाब मलिक, देशद्रोही नवाब मलिकला पाठीशी घालणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच, महाविकास आघाडी सरकारमधील एक कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना काल ईडीनं चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप आहेत की 1993 बॉम्बस्फोटातील जे आरोपी आहेत त्यांच्याशी ह्यांचे व्यवहार आहेत असे आरोप आहेत. आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर नवाब मलिक यांचा खरं तर नैतिकतेतनं राजीनामा त्यांनी द्यायला पाहिजे होता. त्यांनी राजीनामा दिला नाही तर शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घ्यायला पाहिजे होता असं आमचं मत आहे. आणि जोपर्यंत नवाब मलिक यांच्यावर देशद्रोह्यांची संबंध असल्याचे आरोप आहेत, खरं तर त्यांनी नैतिकतेचा आधार घेऊन नैतिकता दाखवून राजीनामा दिला पाहिजे किंवा महाविकास आघाडीनं त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे. यासाठी महाराष्ट्रभर आमची भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निदर्शनं सुरू आहेत. ती आज कोल्हापुरात कलेक्टर ऑफिसच्या दारात निदर्शनं सुरू आहेत. जोपर्यंत देशद्रोही नवाब मलिक यांना या महाविकास आघाडी सरकारच्या कॅबिनेटमधून हकालपट्टी होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी निदर्शन करत रस्त्यावर उतरेल. केंद्रीय मंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्ते आक्रमक होत राजीनामा नव्हे तर नवाब मलिक यांची हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्र मंत्रिमंडळातील नवाब मलिक यांना काल ईडीने अटक केली. 3 मार्चपर्यंत त्यांना कस्टडी देण्यात आलेली आहे. पुरोगामी महाराष्ट्राचा हा प्रघात राहिलेला आहे. ज्या मंत्र्याला अटक झाल्यावर त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला मी सांगू इच्छितो की नवाब मलिक हे देशद्रोही दाऊद इब्राहिम, इक्बाल कासकर, हसीना पारकर यांच्या व्यवहारामुळे अटक झालेले आहेत. ते देशप्रेमी आहेत. मोदींच्या विरुद्ध बोलले म्हणून अटक झाली असा नरेटिव्ह सेट करण्याचा सर्वोच्च नेते असलेल्या शरदजी पवार यांचा प्रयत्न हा हास्यास्पद आहे. आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी 9 नोव्हेंबर 2021 पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की अशा चोर लपोट आणि दहशतवाद्यांशी व्यवहार करणाऱ्या नवाब मलिकचे पुरावे मी सगळ्या एजन्सीकडे देईल. त्याची शहनिशा झाली, खातरजमा झाली, ईडीने त्यांना अटक केली आणि माननीय न्यायालयाने त्यांना
3 मार्चपर्यंत कस्टडी दिलेली आहे। त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, दहशतवाद्यांना टेरर फंडिंग करणाऱ्या, दाऊद इब्राहिमच्या विषयी सहानुभूती बाळगणाऱ्या, कराचीमधून स्वतःच्या 2 सुना घरामध्ये करून आणणारा नवाब मलिक हा दहशतवादी आहे, त्याच्यामुळे त्याला अटक झाली। राष्ट्रवादी काँग्रेस आणि या महाविकास आघाडीने त्यांचा राजीनामा तात्काळ घेतला पाहिजे। आतंकवाद्यांशी संबंध ठेवल्याने नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे, त्यावर जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। विरोधात जे जे करणं शक्य आहे ते सगळं तुम्ही करता, तुम्हाला या कोणताही प्रतिसाद मिळत नाही। म्हणून आता हे शेवटचं अस्त्र आपण गुजरात पूर्वी करून आमच्या अनिल देशमुखांचा ते आणखी काही लोकांची नावं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्याला माहिती आहे की ज्यांच्याबद्दल वाकीप सुरू झालेले आहे। आणि शेवटी असं आहे की सरकारमध्ये आम्ही लोकांचे प्रतिनिधी आहोत, आम्ही लोकांनी आम्हाला सर्वांना निवडून दिलं आणि त्याची मेजॉरिटी महाराष्ट्रात 170 आमदारांची आमच्या सरकारच्या बाजूने आहे। तोपर्यंत आमचं सरकार हे ठामपणानं महाराष्ट्रात राज्य करणार आहे। कोणत्याही प्रकारचा अन्याय असेल अशा प्रकारे आम्ही सगळे एकत्रित येऊन त्या अन्यायाच्या विरोधात लढा तर उभा करू। अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी बीड मध्ये देखील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वात भाजपने जोरदार घोषणाबाजी करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध केला। आपल्या राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केलेली आहे आणि ईडीच्या चौकशीमध्ये ते दोषी आढळलेले, त्याच्यामुळं त्यांना 3 तारखेपर्यंत कोठडी या ठिकाणी घोषित केलेली आहे। ही असताना देखील या राज्यामधलं 3 पक्षाचं सरकार या मंत्र्याला या ठिकाणी त्याचा राजीनामा घेतला जात नाही। म्हणून आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं संपूर्ण राज्यभर हे आंदोलन होत आहे। बीड जिल्ह्यामध्ये देखील बीड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही नवाब मलिक या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, अशा गुन्हेगार मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवू नये अशी आमची मागणी आहे। त्यात नवाब मलिकचा राजीनामा ताबडतोब झाला पाहिजे। भाजपच्या वतीने मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली। देशामध्ये बॉम्बस्फोट घडवून अराजकता निर्माण करणाऱ्या व जातीय दंगे पेटवणाऱ्या देशद्रोही आरोपींना नवाब मलिक यांनी आर्थिक व्यवहाराच्या मदतीने त्या ठिकाणी संगनमताने आर्थिक मदत केली, गैरव्यवहार केला, त्याबद्दल त्यांना ईडीने काल अटक केलेली आहे। 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे। खऱ्या अर्थानं त्यांनी तात्काळ राजीनामा देणं गरजेचं असताना महाविकास आघाडी सरकार त्यांना पाठीशी घालते आहे, त्याचा धिक्कार करण्यासाठी, निषेध करण्यासाठी व नवाब मलिक यांना बडतर्फ करण्यासाठी आज राज्यपालांना जिल्हाधिकाऱ्यामार्फत आम्ही निवेदन देतो आहे। आणि हे आंदोलन जर राजीनामा दिला नाही तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारासुद्धा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी आम्ही देतो आहे। महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली तर त्यांचा राजीनामा घेण्यात यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे। यवतमाळ शहरातील दत्त चौकात आंदोलन करून त्यांनी संताप व्यक्त केला। हे आंदोलन खरं बघितलं तर महाराष्ट्राचं हे दुर्भाग्य आहे की जे आतंकवाद घडून आणतात अशा लोकांना मंत्रिपदावर बसून आहेत आणि त्याचा आतापर्यंत राजीनामा घेतला नाही, हे सगळ्यात मोठी शोकांतिका आणि सगळ्यात मोठं दुर्दैव्य म्हणजे महाराष्ट्राचं आहे। आपण बघत आहो सूडबुद्धीचं हे सरकार किती सूडबुद्धी घेणार आहे। आमचे मंत्री नारायण राणे यांच्यावर सुद्धा त्यांनी काही नसताना सुद्धा कारवाई करतात। जर देशद्रोह घडवून आणण्याचा प्रयत्न करणाऱ्याला जे देशद्रोह करतात, बॉम्बस्फोट करतात, त्यांच्यावर कारवाई नाही होत आणि त्यांना मंत्रिपदावर ठेवतात असं हे सूडबुद्धीचं सरकार, हे त्वरित त्यांनी राजीनामा त्यांचा घेतला पाहिजे। आम्ही नवाब मलिक यांचा तर पूर्ण भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही जाहीर निषेध करत आहोत। पण हे सरकारांनी जर त्यांचा ताबडतोब राजीनामा नाही घेतला तर मोठ्या स्वरूपात आम्ही आंदोलन करू। ठाण्यात भाजपने जोरदार
आरक्षण केली असून बॉम्ब हल्ले करून शेकडो मुंबईकरांचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा हस्तक असलेल्या नवाब मलिक यांना सत्तेच्या लाचारीसाठी मंत्रिपदावर ठेवणे हा महाराष्ट्राचा अपमान असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावापुढे न झुकता मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी असे मत भाजपचे आमदार निरंजन डावखळे यांनी यावेळी व्यक्त केले. पण घेतला होता त्याला देखील दाऊद साहेब म्हणून त्याने उल्लेख केलेला आहे. त्यांच्या म्हणण्याला काय आम्ही सांगा, ते फार जुने जे नेते आहेत त्यांचं जे म्हणणं आहे की ईडीकडे पुरावे नाही, हे NIA पासून सगळे जे काही तपशील आहेत दाऊद गँगचे ते त्यांच्या माध्यमातून इकडे आलेले आहे आणि त्या अनुषंगाने ईडीने टाकलेलं आहे, दाट टाकलेलं आहे, त्याच्यासमोर कोर्टासमोर गेलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे तुम्ही संविधानाला चॅलेंज करायचं ठरवलंय की काय, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने निर्माण केलं. उपयोग करत असतील असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांच्याकडे दुसरा कुठला युक्तिवाद नाही. कुठल्याही नेत्याला किंवा मंत्र्यावर चार्ज दाखल झाला की एकच की भारतीय जनता पार्टीच आहे, पण कोर्ट आहे ना, घटना आहे, संविधान आहे, त्या घटनेच्या आणि कोर्टाच्या नियमांच्या आधारावर कायद्याच्या आधारावर कोर्ट ठरवत आहे ना, कायद्याने लढाई करा. कोर्ट तर कोणी चालवत नाही आणि तुम्ही कोर्टाच्या विरुद्ध देखील एक प्रकारे हे आंदोलन सुरू केल्यानंतर चित्र जे आहे ते या ठिकाणी दिसत आहे. हे आंदोलन चालूच राहायला पाहिजे आणि चालू राहणार, कारण की महाराष्ट्राची ही परंपरा अशा प्रकारची नाही आहे की एखाद्याला समोर मंत्री राजीनामा देखील देत नाही, तशी महाराष्ट्राची परंपरा नाही, त्यांना राजीनामा देणं भाग पडलं. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. गांजा घेऊन जाणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून 64,000 रुपयाचा 12 किलो गांजा त्यांच्याकडून जप्त करण्यात आला आहे. काल दिनांक 23/2/2022 रोजी आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की काही इसम हे गांजा घेऊन येणार आहेत, त्यानुसार स्थानिक पोलीस स्टाफने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे.
ऐकून 12 किलो 800 ग्रॅम गांजा आम्ही त्यांच्याकडून जप्त केलेला आहे. 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. त्याच्यातील 2 आरोपी हे ठाणे जिल्ह्यातील असून 1 आरोपी हा जळगाव जिल्ह्यातील आहे. सदर कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री प्रवीण मुंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली आहे आणि पुढील तपास त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तसेच माननीय ॲडिशनल SP सो रमेश चोपडे सर, DYSP श्री डेरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास आम्ही करत आहोत आणि सदर गुन्ह्याच्या आम्ही मुळापर्यंत जाऊन इतर आरोपी देखील अटक करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तपास योग्य दिशेने चालू आहे. या एकूण किंमत याची 64,000 रुपये किंमत आहे. 12 किलो 800 ग्रॅम जो आहे त्याची 64,000 रुपये किंमत आहे. तसेच आपण मोबाईल देखील जप्त केलेला आहे इतर. भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले असून मलिक यांच्या विरोधात जबरदस्त घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त बघायला मिळाला. नवाब मलिकने जे कृत्य केलेलं आहे यासारखा घृणास्पद कृत्य या देशात कोणत्याही राजकारणीने केलेला नाही. आत पावतो देशाची देशद्रोह करणारे, आतंकवाद मचवणारे, मुंबई बॉम्बविस्फोटमध्ये लिप्त असणारी जे काही मंडळी आहे त्यांच्यासोबत वैयक्तिक संबंध आर्थिक स्थापित करून त्यांना बोगस डॉक्युमेंट्स बनवून अनावश्यक डॉक्युमेंट्स तयार करून लोकांची फसवणूक करून जमिनी अधिग्रहित करायची, त्यानंतर ती जमिनी विक्री करायची आणि त्याच्यातना मिळणारा पैसा हा दाऊदच्या हाताने पोचवायचा आणि दाऊदच्या हाताने जे आतंकवादी कृत्य करणारी मंडळी आहेत त्यांच्यापर्यंत ती मदत पोहोचवण्यासाठी आणि मुंबई बॉम्बस्फोटमध्ये ज्यांचे हात होते त्यांना सोबत घेऊन त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार कायम करायचा हे सर्व ED तपासमध्ये उघडकीस आलेलं आहे. आणि जर असा कोणी कृत्य करत असेल तर त्यांनी ताबडतोब आपला पदापासून इस्तिफा दिला पाहिजे ही भारतीय जनता पक्षाची मागणी आहे. म्हणून आम्ही हे केलेलं आहे. मी मुद्दाम सांगू इच्छितो, एक कवी आहे धीरेंद्र शुक्ल, त्यांनी एक कविता जी 4 ओळी सांगितली आहे की सत्ता के विधाता जंत्री तंत्री हो गए और अच्छे अच्छे गुंडे सारे मंत्री हो गए, शिवाजी तेरे सिद्धांतों को जेल हो गई और राजनीति वैश्याओं का खेल हो गई, तसंच चित्र हा महाराष्ट्रात उद्धवच्या सरकारमध्ये दिसत आहे. म्हणून हे इस्तिफा देणं नितांत आवश्यक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक आणि ED कोठडी सुनावण्यात आल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली. ED तपासात आढळून आलेल्या टेरर फंडिंगच्या लिंक्सच्या आधारेच ही कारवाई केली असल्याचं सांगत फडणवीसांनी ED कारवाईला योग्य ठरवला. मुळातच हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर आहे. आपल्याला कल्पना असेल की NIA आणि ED काही ऑपरेशन्स मध्यंतरीच्या काळात केले आणि या NIA ऑपरेशन्स मध्ये त्यांना एक मोठी लिंक मिळाली की कशा प्रकारे दाऊद भारतामध्ये रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतोय आणि कशा प्रकारे हे रिअल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून होत आहे आणि या संदर्भात जवळजवळ 9 ठिकाणी ED सर्च केला हे आज सगळं ED वकिलांनी कोर्टात सांगितलेलं आहे की 9 ठिकाणी ED सर्च केला आणि त्यातून अनेक लिंक्स या ठिकाणी बाहेर आलेले आहेत. त्यातलंच एक प्रकरण हे मंत्री नवाब मलिक यांच्याशी संबंधित आहे. विशेषतः मंत्री नवाब मलिक यांनी जी काही जमीन घेतली आहे ती बॉम्बस्फोटातील आरोपी सरदार शाह अली खान आणि सरदार पटेल जो हसीना पार्करचा राईट हँड आहे, ड्रायव्हर आहे आणि जो दाऊदच्या या प्रॉपर्टी बिझनेसमध्ये हसीना पार्कर फ्रंटमॅन म्हणून वापरत होती त्यांच्याकडनं ही जमीन त्यांनी घेतली. मुळातच ED जे सांगितलं त्यात आपल्यापैकी लक्षात आलं असेल की जमिनीचे जे मालक आहेत त्या मालकांनी हे सांगितलं की आम्हाला एकही पैसा मिळालेला नाही.
महाविकास आघाडीचे नेते नवाब मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ मुंबईच्या मंत्रालय परिसरात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडे न्याय मागण्याकरिता आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया प्रसार माध्यमांसमोर मांडली. भाजप अनेक वर्ष सविस्तर या गोष्टी सांगतात, त्याची पोल खोल सातत्याने माननीय नवाबभाई करत आलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना धमकी देण्याचं काम सातत्याने भाजपचे अनेक नेते अनेक दिवस करत राहिले. जेव्हा माननीय मलिक साहेब त्यांचं ऐकत नाहीत असं म्हणलं किंवा त्या धमक्यांना त्यांनी काही फार त्यांना भीती वाटली नाही, त्याच्यानंतर हे त्यांच्यावरचे खोटे आरोप त्यांनी सुरू केलेले आहेत. बघा, आमचं सरकार दडपशाहीचं सरकार नाही, त्याच्यामुळे विरोधकांनी काय बोलावं हे विरोधकांनी ठरायचं, त्याचा आम्ही मान सन्मान करतो. विरोधांनी विरोध करत राहावा आणि आम्ही सर्वसामान्य जनतेची सेवा माननीय उद्धवजी, माननीय दादा आणि माननीय बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य जनता या महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची संधी आम्हाला मिळालेली आहे. करोना काळामध्येही माननीय उद्धवजींच्या नेतृत्वात मुंबईमध्ये देशात सगळ्यात चांगलं काम झालंय हे मी म्हणत नाहीये, कोर्टांनी हे सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही केलेलं, महाविकास आघाडीने केलेलं अतिशय उत्तम काम ही आमची एक छोटीशी सेवा या महाराष्ट्राच्या जनतेसाठी. आम्ही याच्यासाठी सेवेसाठी सत्तेत आलेलो आहोत, बाकी आम्हाला हे बाकीचे उद्योग आधार आम्हाला वेळ. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना नुकतीच ईडीकडून अटक करण्यात आली आहे. त्यांच्या अटकेबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे, मात्र ईडीने प्रथमदर्शनी तपासात निष्पन्न झाल्यानंतरच त्यांना अटक केली असून त्यांची ही अटक कायदेशीर की बेकायदेशीर हे न्यायालयातच स्पष्ट होणार असून न्यायालय काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे, अशी प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. मलिकांची ईडीने जी अटक केली यामागे वेगवेगळ्या कारणांची चर्चा होत आहे, परंतु आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी जे कारण बाहेर प्रदर्शित केलेलं आहे त्यावरून असं दिसतंय की एका मालमत्तेच्या खरेदीच्या प्रकरणावरून काही बाबतीचा खुलासा त्यांच्याकडून न आल्याने त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. उलटपक्षी मलिकांकडून असा आरोप केला गेला की त्यांच्या विरुद्धची कारवाई सूडबुद्धीची आहे आणि केवळ प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्याचा दुरुपयोग केला आहे. अटक केल्यानंतर कायदेशीर जी प्रक्रिया आहे, जे ईडीची कस्टडी मिळावी का न मिळावी आणि ईडीच्या अधिकाऱ्यांनी जो पुरावा गोळा केला आहे हा सकृतदर्शनी तेवढा सबळ आहे का, ईडीच्या अधिकाऱ्यांचं यावरती भाष्य असू शकतं की त्यांना ईडीची कस्टडी मिळावी कारण काही बाबतीचा खुलासा त्यांच्याकडून समाधानकारक आला नाही. या उलट जर असं न्यायालय संशयितांच्या वतीने सिद्ध करण्यात आलं की कुठलाही पुरावा उपलब्ध नसताना राजकीय खेळ म्हणून त्यांची अटक आहे, नंबर दोन त्यांच्या विरुद्ध कुठलाही तसा डायरेक्ट पुरावा नाही आणि म्हणून ही अटकच बेकायदेशीर आहे, त्यामुळे मॅजिस्ट्रेट कस्टडीत मिळावी आणि जर मॅजिस्ट्रेट कस्टडी मिळाली तर त्यांना जामिनाचा मार्ग खुलावू शकतो. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्टच्या कलम 50 नुसार ज्या संशयिताचा जबाब घ्यायचा असतो त्याला प्रथम समन्स पाठवावं लागतं आणि नंतर त्याचा जबाब घेण्यात येतो. मलिकांच्या बाबतीत अशा प्रकारची कारवाई ईडीच्या अधिकाऱ्यांनी केली होती का नाही, नंबर एक हा प्रश्न, नंबर दोन केल्यानुसार मलिकांनी सहकार्य केलं का नाही हा दुसरा प्रश्न, आणि ज्या वेळेला एखाद्या ड्रॅकुनेल कायद्याखाली जेव्हा एखाद्या संशयिताला अटक होते त्याविरुद्ध सकृतदर्शनी पुरावा त्यांच्याजवळ तपास यंत्रणेने असतो आणि त्याबाबतीत त्यांनी होमवर्क केलेलं असतं आणि हा पुरावा किती सक्षम आहे, किती सबळ पुरावा सकृतदर्शनी आहे याबद्दलचं न्यायालयातच ही बाब स्पष्ट होईल. परंतु सध्या मात्र ईडीची कारवाई ही कायदेशीर का बेकायदेशीर आहे यावरती चर्चा रंगत आहे, न्यायालय काय यावरती भूमिका घेतं हे बघणं मोठं उत्सुकतेचं ठरतं. मुंबई मंत्रालय परिसरातून महाविकास आघाडीच्या वतीने नवाब मलिक यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावर राष्ट्रवादी काँग्रेस मंत्री छगन भुजबळ प्रतिक्रिया देत म्हणाले की ईडीने केलेली ही कारवाई अगदी बेकायदेशीर असून या अटकेचा आम्ही निषेध करतो.
ताबड़तोब जो है कह देना है कि भाई ये दाऊद है, अब दाऊद का नाम लिया तो सब लोग सतर्क हो जाते हैं, कोई संबंध जो है और दाऊद जो है उससे, दाऊद का हमला और उसके बाद में जो अभी कई साल के बाद 30 साल हो गए 92 का एफआईआर होकर, उसमें जो है लाखों तेजिस का जो है केसेस कोर्ट में जो दाखिल हो गई एफआईआर और जो है उसमें कई लोग फांसी चढ़ गए, कई लोग जन्म थे पर है और वो खत्म भी हो गई वो जो केस भी, अब उसके बाद जिसका कोई संबंध नहीं है जो सिर्फ बीजेपी के खिलाफ बात करता है या उनके जो समीर वानखेड़े है या और कोई है, ये जो क्या कर रहे हैं ये सच्चाई लोगों के सामने लाने की कोशिश करता है तो इसका मुंह कैसा बंद करना है, तो बस ये लगा दिया फेब्रुआरी में और एक एफआईआर कर दिया और एफआईआर अलग और अरेस्ट हो रही है अलग, अब देखिए तो कैसा कहाँ का कहाँ जो है कर रहे हैं। और मैं समझता हूँ कि मैं पूरे दावे के साथ कहता हूँ नवाब मलिक का और ये आतंकवादी लोग जाए कोई संबंध नहीं है और ये जानबूझकर उसकी जो है अरेस्ट ये नहीं है ये बताने के लिए दाऊद को बीच में ला रहे हैं। सरदार मलिक जमीन खरीदी और दूसरी बात है कि अगर 25-30 साल हो गए दाऊद का और ये सब जो हुआ है, अब भारत सरकार में जो है मोदी साहब बैठे हैं 7-8 साल से, यहाँ भी 5 साल से जो है हमारे फडणवीस साहब बैठे थे, सब तो समझ में नहीं आए थे उनके, अभी सिर्फ वो प्रवक्ता बने और बोलने लगे उनके खिलाफ तभी उनको लगा कि ऐसा कुछ है। मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजप आक्रमक झाले असून त्यांच्या राजीनाम्यासाठी अकोल्यात भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील खुले नाट्यगृह चौकात आंदोलन केल्याचे दिसून आले। नवाब मलिक का चरित्र ऐसा है, इसके पहले भी अन्ना हजारे के टाइम उसने राजीनामा दिया था, अब तो उसने दाऊद की जमीन खरीदी 53 लाख में जमीन खरीदी, आज उसकी कीमत है 400 करोड़, और ये पूरा पैसा देशद्रोह के पास गया, इसलिए नवाब मलिक का राजीनामा लेके उनको बर्खास्त किया जाए ये भारतीय जनता पार्टी की मांगनी है। मुलीला जादू टोना झाल्याचं सांगत भोंदू बाबू व त्याच्या भावाने आईसह तिच्या 3 मुलींवर बलात्कार केल्याची घटना येवला शहरात घडली असून या संदर्भात 2 जणांवर बलात्कार तसेच धमकी देऊन पैसे उकळण्यासंदर्भात येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। येवला शहर येथे आपण एक गुन्हा दाखल केलेला आहे, त्यामध्ये जे फिर्यादी आहेत त्यांनी जी तक्रार दिलेली आहे त्यानुसार तिथे असलेले 2 आरोपी जे आहेत, एक सुफी अब्दुल म्हणून आहेत आणि जब्बार शेख, सुफी अब्दुल हा तिथे बाबा म्हणून सगळीकडे हे करायचा, लोकांना जादू टोणा वगैरे जो आहे तो प्रकार करायचा, यामध्ये फिर्यादीचं लग्न होत नसल्यामुळे तिची आई जी आहे ती तिला एकदा याच्याकडे घेऊन गेली होती आरोपीकडे, काळांतराने त्यांचा या भोळा श्रद्धेचा फायदा घेऊन सदर आरोपीने त्यांना त्यांचं लैंगिक शोषण करायचं चालू केलं, याच्या संदर्भाने त्यांनी वेगवेगळ्या क्लिप्स ज्या आहेत मोबाईलमध्ये काढल्या होत्या, त्याची धाक दाखवून व त्याचं त्या आधारे तो त्याचं शोषण जे आहे ते चालू ठेवत होता, त्यामुळे फिर्यादी जी होती ती पण घाबरून पुढे येत नव्हती, काळांतराने त्यांनी त्या क्लिप्सच्या आधारावर धमकून त्याच्या कुटुंबातले इतर त्याच्या ज्या 2 महिने होत्या त्याचबरोबर त्यांची आई जी होती त्यांच्यावर पण हे कुकर्म केल्यामुळे व हे फोटोज जे आहेत ते व्हायरल करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, या आधारावर आपण पोलिसांनी गुन्हा दाखल करून यामध्ये 2 आरोपी जे आहेत ते अटक केलेले आहेत, पोलीस याच्यामध्ये अधिक तपास करत आहे, त्याचबरोबर लोकांना देखील एक आव्हान असेल की अशा प्रकारे अजून कोणाचं फसवणूक किंवा शोषण झालं असेल तर कृपया त्यांनी पोलिसांकडे यावं। दुसरा आरोपी जो आहे तो त्याचा पहिला प्रथम आरोपीचा भाऊच आहे व तो ॲडव्होकेट म्हणून त्यांनी प्राथमिक माहितीमध्ये सांगितलेलं आहे, तो ॲडव्होकेटचा व्यवसाय करतो। रामटेकमध्ये श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा पारायण व भजन कीर्तन करून मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला।
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच बुलढाणा शहर पोलिसांनी 10 जणांवर गुन्हा दाखल करीत 3 आरोपींना अटक केली आहे. दिनांक 20/2/2022 रोजी रात्री 21 म्हणजेच रात्री 9 वाजताच्या सुमारास बुलढाणा शहरामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ जेव्हा आमच्यापर्यंत पोचला त्यावेळेला आम्ही पोलीस टीम आणि आम्ही स्वतः त्या दिशेने तपास चालू केला तेव्हा माहीत पडले की क्रांतीनगर बुलढाणा या परिसरातील तो व्हिडिओ होता आणि त्या व्हिडिओमध्ये काही लोक आपले घरा चौकामध्ये एक स्पीकर ठेवून तलवारी हातात घेऊन तलवारी नाचवत होते आणि नाचत होते. या व्हिडिओ व्हायरलवरून आम्ही त्या आरोपींना आयडेंटिफाय केले आणि त्यांच्या विरोधात ASI माधव पेटकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून कलम 425 आर्म ॲक्ट, त्यानंतर कलम 200 188 269 270 माधवी आणि कलम 135 मुंबई पोलीस कायदा, तसेच कलम 51 साथरोग अधिनियमाप्रमाणे गुन्हा नोंद केला आणि आरोपीचा शोध सुरू केला. दिनांक 21/2/2022 रोजी त्यामधील 2 आरोपी, एक सुनील उर्फ लेमन संजय काळे राहणार वार्ड नंबर 2 आणि अमोल सुनील बेंडवाल वार्ड नंबर 1, या दोघांना 21/22 अटक केली आणि त्यांचा PCR घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या 2 तलवारी हस्तगत केल्या. त्यानंतर दिनांक 23/2/2022 रोजी सदर गुन्ह्यातील 3 आरोपी पवन सुनील साठे राहणार तेलगुनगर यालासुद्धा अटक केली आहे आणि त्याच्याकडून सुद्धा 1 तलवार पुण्यातील जप्त करण्यात आलेली आहे. सर्व आरोपींचा दिनांक 24/2/2022 पर्यंत PCR घेण्यात आलेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास आमच्या पोलीस स्टेशनचे DB पथकाचे प्रमुख API निलेश लोधी आणि त्यांची संपूर्ण टीम करीत आहे. यामध्ये 3 आरोपीकडून सध्या 3 तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहेत. आणखी काही आरोपींचे नाव यामध्ये आहे, ते आमच्यापर्यंत आलेले आहे, त्यांना सुद्धा लवकरात लवकर अटक करण्याची आणि काळजी घेतो. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा BKB न्यूज. नमस्कार.